महानगरपालिकेच्या भूमी मालमत्ता विभागानं सील केलेल्या अल्ली महाराज सांस्कृतिक पुन्हा एकदा त्याच संस्थेनं सील तोडून ताबा मिळवला आहे तरी देखील मालमत्ता कोणतीही कारवाई केलेली नाही विडी घरकुल भागातील सागर चौक परिसरात खासदार फंडातून सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून अल्ली महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात आलं वास्तविक पाहता सांस्कृतिक भवन उभारल्यानंतर महापालिकेकडून अल्ली महाराज संस्थेनं रीतसर ताबा घेणं आवश्यक असताना कोणताही करार न करता या सांस्कृतिक भवनावर अल्ली महाराज संस्थेनं बेकायदेशीररित्या ताबा मिळवला होता गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे सांस्कृतिक भवन अल्ली महाराज संस्थेच्या बेकायदेशीररित्या ताब्यात असून हे सांस्कृतिक भवन इतर कार्यक्रमांसाठी भाड्यानं दिलं जातं म्हणजेच आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा प्रत्यय येतो निधी केंद्र शासनाचा बांधणार महापालिका आणि ताबा अल्ली महाराज संस्थेचा ना टॅक्स ना भाडं तरी देखील महापालिकेकडून आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही या सांस्कृतिक भवनाबाबत तक्रार आल्यानंतर पालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाला जाग आली आणि तातडीनं हे सांस्कृतिक भवन सील करण्यात आलं मात्र सील केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी या संस्थेनं हे सील तोडून पुन्हा या सांस्कृतिक भवनाचा ताबा मिळवला तरी देखील महापालिकेचा मालमत्ता विभाग मूग गिळून गप्प आहे कारवाईचं कोणतंच पाऊल अद्याप ही मालमत्ता विभागानं उचललेलं नाही त्यामुळं आता भूमी मालमत्ता विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे